माझे तीन बायका आहेत आणि जी मोठी आहे ना तिला तीन मुलगं आणि तीन मुलगे आहेत. पहिले 1819 वर्षात आमचं लग्न झालं. दुसरं जे लग्न झालं ते जवळजवळ 25 साल के झालं आणि तिसरं जे झालं ते आता फक्त 15 वर्ष चालू झाले आहेत. लास्ट लग्न घरी भांडणं कधी झालीच नाही आणि त्यानं ते शरीर सुख पाहिजे कारण ते सगळं जो पुरुष समजा मी पुरुष आहे ना तर माझ्यावर आलो म्हणून कधी त्यांचं शरीर सुख कधी यायचं ते माझ्यावरतीच आलो म्हणे. आपण महिना दोन महिन्यात बस नाही ते आज ते असं सांगता येईल इकडे बघा ते असं सांगता येईल तेवढं अख्खी रात्र ज्याला येणं आहे तेवढं कोणीच टिकू शकत नाही. फक्त काय 2 मिनिटाची बस आपलं काम संपलं आपण आपलं काही जास्त वेळ नाही लागत ना. 2 मिनिटात सर्व ह्या गोष्टी घडून जातात. जे आपलं जेवण जे आहे ना आपला भात भाकर आणि त्याच्यावर काय म्हशी भाजीपाला जेव्हा पाऊस पडतो खेकड माकर रानचा भाजीपाला तयार होतो तो त्रास म्हणजे मग एकटी होत होता पाण्याचा त्रास होता. मुलाबाळा झाली दोन तर मला कठीण वाटला म्हणून मग एक सवद केली हां आणि मग तरी भागला नाही. मग दुसरी जरा काम थोडकास पडायला लागला तेव्हा तिसरी केली. त्याचं लग्न झालं मग मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला इकडं घरी जेवून आलो हां आणि मग राहायला लागलो आम्ही एकत्र काय नाही त्रास. आता जे आहेत ना तिने आपल्याला सारख्याच पिया आहे ये की नाही का हा पिया नाही हा नाही असं काहीच माझ्या मनातून नाही आणि त्यांच्या पण मनातून ते नाही. आपल्या तिघींचा प्रेम सारखाच आहे माझा पण त्यांच्या तिघी प्रेम सारखाच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही. आता जे पाण्याच्या समक्षेबद्दल जे लग्न केलं मी दुसरे दोन सगळं तीन लग्न केलं पण आता एक अपेक्षा अशी आहे की सरकारला दाखवून दिलं पाण्यासाठी काय करतात ते असं दाखवून दिलं. आता काय दुसरी साधी करायची नाही आणि आम्हीच तिघी घरवाल्यांना एक 4 माणसाने सरकार पाणी देईल ते फक्त मरता मरता बघायचं आहे आणि पियायचं आहे पण सरकारने ही लवकरच काळजी घ्यावी आणि माझा प्रश्न तिथंच संपन्न होईल.